दरम्यान आगामी विधानसभेसाठी आता काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1633 अर्ज जमा झालेत. काँग्रेसनं राज्यातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघातनं इच्छुकांचे अर्ज मागवले होते, तर सर्वाधिक अर्ज हे विदर्भ आणि मराठवाड्यातील असल्याचं कळतं. तर 2019 विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी खरं तर काँग्रेसकडे केवळ 476 अर्ज आले होते. आता ही संख्या चक्क चौपट झाली आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 48 पैकी 13 जागा या जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. दरम्यान कोणत्या विभागातनं किती अर्ज आले आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात. यामध्ये विदर्भातनं तब्बल 485 अर्ज दाखल झालेत. मराठवाड्यातनं 325 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातनं सुद्धा 303 अर्ज काँग्रेसकडून आलेले आहेत. तर कोकणातनं 123 अर्ज प्राप्त झाले. यासह मुंबईमधनं 141 अर्ज आल्याचं कळत आहे.